सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव सेनेच्या नेत्यांमधला संघर्ष हा टोकापर्यंत गेलाय. उद्धव सेनेकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. खासदार संजय राऊत शुक्रवारपासून 2 दिवस सांगलीच्या दौऱ्यावरती सुद्धा आहेत. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभेच्या मतदारसंघाबद्दलचा प्रस्ताव हा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांच्याकडे पाठवलेला आहे. सांगलीची जागा वादात ताणली अशी अवस्था मवियाची झाली, कारण या जागेवरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुळती आहे. एकीकडे चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी संजय राऊत सांगलीत धडकले, तर दुसरीकडे काँग्रेसनं सांगलीच्या जागेवर दावा कायम ठेवला. त्यामुळे काँग्रेस आमदार विश्वजित कदमांनी विशाल पाटलांसह पुन्हा एकदा दिल्ली गाठली. सांगली जिल्ह्यातील काही काँग्रेस पक्षाचे नेते आम्ही आज दिल्लीमध्ये जाऊन पक्षाध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय के सी वेणुगोपाल साहेबांची भेट घेणार. बाकी आम्हाला अजून काही अधिकृत सूचना या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून काही मिळालेल्या नाही आहेत. आणि मी गेल्या काही दिवसांपासून माझी भूमिका ठाम आहे की काँग्रेस पक्षाने व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्रितपणे सांगलीच्या बाबतीतला जो काही निर्णय असेल तो आम्हाला सांगावा. पण गेल्या काही दिवसापासून संपूर्ण देशात सांगली लोकसभेची चर्चा आहे. महाराष्ट्रामध्ये, दिल्लीमध्ये सांगलीचं काय होणार किंवा सांगलीमुळे काय होणार, सांगलीमुळे काय होणार किंवा सांगलीत काय होणार, हे मी इतकंच सांगेन की सांगलीतून शिवसेनेचे चंद्रहार पाटील हे दिल्लीत जाणार. सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा हा संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या सांगली दौऱ्यात चंद्रहार पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यापासून मवियात खिणगी पडली. हा वाद मिटण्याचं नाव घेत नसतानाच संजय राऊतांनी सांगलीत तळ ठोकलाय. शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या, मात्र यावरून काँग्रेस नेत्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला आघाडी धर्माची आठवण करून दिली आहे. मी आता हायकमांडला आम्ही प्रस्ताव दिलेला आहे, पण ही जी आघाडीचा धर्म जो वरिष्ठ नेते पाळत नसतील तर कार्यकर्त्यांमध्ये रोष होणार स्वाभाविक आहे. आखरी या पद्धतीचं होता काम आणि महायुतीत तर आमच्यापेक्षा जास्त महाभारत आहे, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. पण 2 जागेचा जो विषय होता, मुंबईतल्या 1 जागेचा इश्यू होता, पण त्याला सामोपचाराने सोडवण्यापेक्षा या पद्धतीनं वन वे करायचं हे कोणालाच मान्य होणार. आघाडी धर्म सगळेच पाळतायत, तेही पाळतायत, आम्ही पाळतोय. आता या सगळ्या चर्चा करण्यापेक्षा कामाला लागलं पाहिजे. आता रामटेक हे आमचा मतदारसंघ होता सिटिंग, त्यांनी उमेदवार जाहीर केला, आम्ही काय बोललो का? नाही, आता त्यांनी केला, आम्ही काम करू त्यांच्या उमेदवाराचं. कोल्हापूरची जागा शाहू छत्रपती यांच्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं सोडली, त्याबदल्यात सांगलीची जागा घेत ठाकरेंच्या शिवसेनेनं अधिकृत जागावाटपापूर्वीच उमेदवार घोषित केला. मात्र दुसरीकडे काँग्रेसकडून इच्छुक असलेले विशाल पाटीलही मागे हटायला तयार नाही, त्यामुळे विशाल पाटलांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी 2 पर्याय समोर आले. पहिला पर्याय, मवियाकडून विशाल पाटलांना राज्यसभेवर पाठवायचा, आणि दुसरा पर्याय, विधानसभा निवडणुकीत विशाल पाटील उमेदवार असतील तर पूर्णपणे पाठिंबा द्यायचा. विशाल पाटील असतील, विश्वजित कदम असतील, हे दोन्ही महत्त्वाचे राजकीय कार्यकर्ते आहेत. किंबहुना महाविकास आघाडीचं सरकार बनत असताना विश्वजित कदम यांची भूमिका फार महत्त्वाची होती, या तरुण नेत्यांची सगळ्या. आणि उद्याच्या राजकारणामध्ये विशाल पाटील ह्यांनासुद्धा महत्त्वाची भूमिका नक्कीच मिळेल, आणि त्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल असं आम्ही ठरवलेलं आहे. आम्ही एक प्रस्ताव त्या संदर्भातला दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठांकडे पाठवलेला आहे सगळ्यांनी मिळून, त्याच्यावरती आज उद्याकडे चर्चा होईल आणि सांगलीतला विषय संपेल. सांगली लोकसभेच्या जागेचा तिढा अद्याप कायम असताना शिवसेना खासदार संजय राऊत सांगली दौऱ्यावर आहेत, मात्र त्यांच्या या दौऱ्याकडे सांगली काँग्रेसनं पाठ फिरवली आहे. शिवसेनेकडून कोणत्याही प्रकारचं निमंत्रण देण्यात आलं नसल्याचा दावा आमदार विक्रम सावंत यांनी केला.
दरम्यान एकीकडे संजय राऊत सांगलीत असताना त्यांचे एक व्यंगचित्र व्हायरल होते. आम्हाला काँग्रेस म्हणून कुठलेही अधिकृत निमंत्रण नाही आणि सांगली जिल्ह्याची खासदारकीची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी म्हणून आम्ही काँग्रेस म्हणून आग्रही आहोत आणि या निमित्तानं जो महाविकास आघाडीचा निर्णय होईल त्या निर्णयाप्रमाणे आम्ही योग्य ती भूमिका आमची येणाऱ्या काळात स्पष्ट करू. आम्हाला खात्री आहे की एकदा उद्धव ठाकरेंनी शब्द दिला की दिल्लीच्या वरिष्ठ काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करूनच दिलेला शब्द असतो, त्यात बदल होत नसतो. परंतु काँग्रेसचे नेते अजूनसुद्धा नाराज आहेत हे आम्हाला दिसतंय. परंतु मला खात्री आहे की आदरणीय संजय राऊत असतील किंवा पक्षाचे वरिष्ठ नेते साहेब असतील त्यांची नाराजगी दूर करतील आणि ते अधिकृत आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये आमच्याबरोबर सामील होतील. मवियात 43 जागांचं वाटप झालंय तर 1-2 जागांवर अडलंय, म्हणजे हत्ती गेला आणि शेपूट राहिलंय अशी अवस्था मवियाची आहे. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून तुला नाही मला घाल दुसऱ्याला असं झालं नाही म्हणजे मिळवलं. शेखर पाटील, पुढारी न्यूज, सांगली.